नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी अजित पवार यांच्या एका धक्कादायक विधानाची। भाजपनं आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं खापर अजित पवार यांनी RR पाटील यांच्यावर फोडलेलं आहे। तासगावातल्या सभेत ते बोलत होते आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीच आपल्याला फाईलवरची तत्कालीन गृहमंत्री RR पाटलांची सही दाखवली होती, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे। माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, म्हणले याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया आणि सारखं 70,000 म्हणायचं। अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते, माझ्यावर आरोप झाला ना त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणलं। आता ज्याला म्हणून 42,000 कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले, 70,000 नाही म्हणले, आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला, असल बरं का झालं, माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसांनी गाळा कापायचे धंदेजराव, आणि मला हेही माहीत नव्हतं। नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट, त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती। मला इतकं वाईट वाटलं, ठीक आहे म्हणलं, आपला जेव्हा भावाचा सहकारी, पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी